करा रे, ज्वाइन करा, आवाज देगा। आवाज येतोय का रे? हॅलो, आवाज येतोय का? आवाज क्लिअर आवाज दिसतोय येतो का? येतो ना सर? हो क्लिअर? सर, क्लिअर दिसते. हो सर, बर, हा, डाऊट नाही का? काही विचारा मला, म्हणजे क्लिअर दिसायला पाहिजे सगळ्यांना, प्रत्येक पॉइंट. हा, सगळ्यांच्या स्क्रीनवर दिसतो व्यवस्थित? हो सर. बर, ठीक आहे, जॉईन करू द्या पोरांना. अजून 2 मिनिटं आहे की नाही, अगोदर रिवाइज करू मागचं आणि पुढे अजून एक पॉइंट घेऊ आपण, आहे की नाही? परफेक्ट घ्यायचा आपल्याला पॉइंट, प्रत्येक पॉइंट समजला पाहिजे, पाठ करायची आवश्यकता नाहीये, आहे की नाही? पाठ करायचं नाही, समजून घ्यायचा प्रत्येक पॉइंट आणि ट्रिक लक्षात ठेवायची. लक्षात कसा ठेवायचा ती, त्याची ट्रिक आहे. हा, पाठ काहीही करायचं नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. बर, आणि कुणी वेटिंगला असली तर सांगत जा, चालू असताना मला एखादं लक्ष जाणार नाही. आहेत का मुलं? आहे ना, वेटिंग वर कुणी असलं तर सांगत जा रे, आहे की नाही? ठीक आहे, बघा, आपण काय केलं होतं, है ना, लास्ट लेक्चर मध्ये काल आपण सब्जेक्ट सुरू केलेला होता, आहे की नाही? त्याचा पहिला पॉइंट पण आपण कव्हर केलेला आहे, है की नाही? काय सब्जेक्टचं नाव होतं आपल्या, रेकॉर्ड फंडामेंटल होतंय ऑफ? का? नाही, आज आतापर्यंत रेकॉर्ड केलेले नाहीत. मी काय करतो लक्षात ठेवा, आहे की नाही? माझ्याकडे आहे रेकॉर्डिंगचं पण आहे ते ऑप्शन, पण सेटअप नव्हतं ना रे काल, येते का लक्षात? आजपासून हो रेकॉर्ड सर. होतील. आजपासून रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे, काल जरा सेटअप नव्हतं ना, आज चालू आहे आता. ठीक आहे, लास्ट लेक्चर मध्ये आपण कुठला सब्जेक्ट बघितला होता? फंडामेंटल ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, है ना? कोड 22326, सिलेबस बघितला आपण सगळा, 5 युनिट आहेत आपल्याकडे, है ना? मार्किंग स्कीम पण बघितली आहे ना. पहिल्या युनिटचं नाव होतं पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस, 6 मार्क. सेकंड, थायरिस्टर फॅमिली डिव्हायसेस, 17 मार्क्स. थर्ड युनिट, टर्न ऑन अँड टर्न ऑफ मेथड्स ऑफ थायरिस्टर, 14 मार्क्स. नेक्स्ट, फेज कंट्रोल्ड रेक्टिफायर्स, है ना, 18 मार्क्स. अँड फिफ्थ युनिट होता इंडस्ट्रियल कंट्रोल सर्किट्स, है ना? तसं प्रकारे टोटल किती होतं? 17 मार्क्सचा आपला सिलेबस आहे, है ना? याच्यामध्ये पहिला युनिट आपण जे स्टार्ट केला होता, बरोबर, युनिट नंबर 1, पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस, 6 मार्क्सचा युनिट आहे. याच्यामध्ये आपण कन्सेप्ट बघितला, इट्स नॉट अ डेफिनेशन, कॉन्सेप्ट बघितला. पॉवर म्हणजे काय आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस म्हणजे काय, आहे की नाही? पॉवर तर कळलं आपल्याला, इट इज द प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट इन अ डीसी सर्किट, बरोबर, आहे की नाही? पॉवर म्हणजे म्हणजे करंट आणि व्होल्टेज हे दोन्ही पॅरामीटर लागतात कशासाठी, पॉवर साठी, आहे की नाही? या दोघांपैकी एक जरी इन्क्रीज झाला तरी तुमची पॉवर इन्क्रीज होते, कारण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, बरोबर. आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस मध्ये आपण ईओई या सब्जेक्ट मध्ये शिकलो होत काही इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस, जसं डायोड, ट्रान्झिस्टर, बीजेटी वगैरे, आहे की नाही? आणि बाकीचे आपल्याला शिकायचे आता, है ना? हा कॉन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा. म्हणजे क्लिअर होतो टॉपिक की काय शिकायचं आहे तो, बरोबर. त्याच्यानंतर, है ना, त्याच्यानंतर पुढे आपण काय केलं, नेक्स्ट टॉपिक घेतला आपण, बरोबर. तर नेक्स्ट टॉपिक मध्ये काय घेतलं आपण, पॉवर इलेक्ट्रॉनिकची डेफिनेशन. काय म्हणलं आपण? इट इज द ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग, है ना, विच डील्स विथ द स्टडी ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक सॉलिड स्टेट सेमीकंडक्टर डिव्हायसेस, है ना, सच एज पॉवर डायोड्स, पॉवर ट्रान्झिस्टर ज्याला की बीजेटी पण बोलतो आपण, एस सी आर सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर, है ना, आणि आयजीबीटी इन्सुलेटेड गेट बायपोलार ट्रान्झिस्टर एटसेट्रा, म्हणजे अजून आहेत बघायचे ते. बर, आता याच्यामध्ये 4 मार्कचा क्वेश्चन आहे, है ना, पहिलाच विचारतात, बरोबर. तर कोणता क्वेश्चन घेतला आपण काल? तर क्वेश्चन तुम्हाला 4 मार्कसाठी असा विचारतात, एक तर गिव्ह म्हणतील, ऑब्लिक राईट म्हणतील, है ना, ऍप्लिकेशन ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, है ना. इथं सांगितले नाहीत त्यांनी 4 ऍप्लिकेशन लिहा, 5 ऍप्लिकेशन लिहा, पण 4 मार्कला आला तर कमीत कमी 6 ऍप्लिकेशन अपेक्षित आहे, 2 मार्कला आला तर 4 ऍप्लिकेशन लिहिणं अपेक्षित आहे, ठीक आहे?
तर मग आपण हा क्वेश्चन बघितला की वेगवेगळ्या फील्डमध्ये है ना, क्वेश्चनचा अर्थ काय, वेगवेगळ्या फील्डमध्ये किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा वापर कुठे कुठे होतो असा असतो, तर आपण वेगवेगळ्या फील्डमध्ये सांगणार आहेत. मग आन्सर मध्ये काय लिहिणार तुम्ही, ऍप्लिकेशन ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इन डिफरंट फील्ड, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा वापर. तर ते क्षेत्रामध्ये आपण सात बघितले आपण, है की नाही, फील्ड. त्यातली पहिली फील्ड बघितली आपण रेसिडेन्शियल, घरामध्ये. मग घरामधले जे काही पॉवरच्या वस्तू आहेत, पॉवर ज्याची रेटिंग पॉवर मध्ये असते, हे बघितलं आपण रेसिडेन्शियल मध्ये, एअर कंडिशनिंग है ना, कुकिंग, लाइटिंग, रेफ्रिजरेटर, ड्रायर्स, फॅन्स, ब्लेंडर्स, मिक्सर्स, ग्राइंडर्स, गीजर्स, हीटर्स, हे सगळं घरामध्ये असतं, बरोबर. सेकंड बघितलं कमर्शियल, म्हणजे मार्केटमध्ये, म्हणजे तुम्हाला अवेलेबल असतं किंवा आपल्याला फॅसिलिटी अवेलेबल असते पैसे देऊन, है ना, तिथं असतं कमर्शियल. ऍडव्हर्टायझिंग असेल, हिटिंग असेल, कम्प्युटर असेल, इक्विपमेंट्स वगैरे, है ना, आपण जे वापरतो ते इंटरनेट वगैरे, तिथं त्या ठिकाणी. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आपण पाहिलेला आहे, कुठला पॉइंट पाहिला तिसरा, इंडस्ट्रियल. आता इंडस्ट्रियल मध्ये ऍप्लिकेशन काय काय येतो, इंडस्ट्रीमध्ये है ना, ज्या कंपन्या असतात त्यांच्यामध्ये काय काय चालतं पॉवर इलेक्ट्रॉनिक्स वरती, त्याला इंडस्ट्रियल बोलतो आपण, है ना. तर मग आता इंडस्ट्रियल मध्ये बघा, आर्क अँड फर्नेसेस, है ना, भट्ट्या वगैरे असतात, है ना, त्यांच्यासाठी काय लागतात, पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचे डिव्हायसेस, सर्किट्स लागतात, ब्लोअर्स असतील, फॅन्स असतील, पंप्स असतील, कंप्रेसर्स असतील, एलिव्हेटर्स असतील, लेझर असतं, लेझरचं का लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं मी तुम्हाला, हे नाही, मोठमोठे मेटल्स कट करण्यासाठी पण आपण लेझर वापरतो इंडस्ट्रीमध्ये, रोलिंग मिल्स, है ना, रोलर्स असतात मिल्स, ज्याच्यावरती गुंडाळलं जातं काहीतरी, ड्रम्स वगैरे. त्याच्यानंतर एरोस्पेसमध्ये, आता एरोस्पेसमध्ये पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा वापर कुठं, स्पेस शटल, है ना, अंतराळ यान म्हणतो आपण, त्याच्यातली जी सिस्टीम असते त्याच्यात पॉवर असतं, है ना, सॅटेलाइट पॉवर सप्लाय. त्याच्यानंतर एअरक्राफ्ट पॉवर सिस्टीम वगैरे, है ना, विमानामधली जी पॉवर सिस्टीम असते त्याच्यामध्ये पण ते डिव्हायसेस वापरतो आपण. नेक्स्ट घेतलं आपण टेलिकम्युनिकेशन, त्याच्यात बॅटरी चार्जर घेतलं, पॉवर सप्लाय, है ना, बॅटरी चार्जरचं सर्किट म्हणतो मी, पॉवर सप्लायचं सर्किट, याच्यामध्ये पण काय होतो, पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचे डिव्हायसेस आपण वापरतो. नेक्स्ट आहे ट्रान्सपोर्टेशन, है ना, ट्रान्सपोर्टेशन मध्ये काय काय घेतलं आपण, तर बघा ट्रान्सपोर्टेशन मध्ये घेतलं आपण ट्रॅक्शन कंट्रोल ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल्स, है ना, इलेक्ट्रिसिटीवर जे व्हेकल चालतात ते, स्ट्रीट कार्स, स्ट्रीट कार्स असतो रिचार्जेबल कार, है ना, बॅटरीवर चालणाऱ्या, ट्रॉली बसेस कंपनीमध्ये वगैरे असतात, है ना, ट्रॉली बसेस एटसेट्रा, भरपूर काही, रोपवे वगैरे तुम्ही लिहू शकता, है ना, जे इलेक्ट्रिसिटीवर चालतं, रोपवे वगैरे तुम्हाला माहित असतात, है ना, आणि युटिलिटी सिस्टीम्स म्हणजे ट्रान्समिशन, है ना, जनरेशन या ठिकाणी किंवा सबस्टेशन या ठिकाणी काही डिव्हायसेस सर्किट्स आपण वापरतो, HVDC हाय व्होल्टेज DC ट्रान्समिशन बोलतो आपण त्याला, स्टॅटिक सर्किट ब्रेकर, है ना, सर्किट ब्रेकर म्हणजे काय, है ना, स्टॅटिक सर्किट ब्रेकर म्हणतो आपण, सर्किट ब्रेकर म्हणजे काय, सर्किटला ब्रेक करणार, है ना, जो डिव्हाइस म्हणून वापरतो आपण, बघायचं आपल्याला सर्किट ब्रेकर आहेत आपल्याकडे पण, है ना. सप्लिमेंटरी एनर्जी सिस्टीम्स, आता सप्लिमेंटरी एनर्जी सिस्टीम्स मध्ये ऐक ना, सप्लिमेंटरी एनर्जी म्हणजे काय, विंड एनर्जी, सोलार एनर्जी वगैरे असतात सप्लिमेंटरी एनर्जी सिस्टीम मध्ये, है ना, ठीक आहे. अशा प्रकारे लास्ट लेक्चर मध्ये आपण इथपर्यंत आलेलो होतो. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का रे, इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का? नाही सर. ठीक आहे, याच्यानंतरचा पुढचा पॉइंट बघायचा मग आपल्याला. सो याच्यानंतरचा जो पॉइंट आहे, इट्स कॉल्ड एज द, है ना, कन्स्ट्रक्शन सिम्बॉल, VI characteristics, working principle and application or usage of power transistor. पहिला डिवाइस घ्यायचा आपल्याला पॉवर ट्रान्झिस्टर, येते का लक्षात तुमच्या, काय म्हणतोय मी, पहिला डिवाइस घ्यायचा आहे पॉवर ट्रान्झिस्टर. त्याच्या अगोदर आपण काय करू, क्लासिफिकेशन घेऊ, कशाचं, क्लासिफिकेशन ऑफ, है की नाही, मग तुमच्या सिलेबस नुसार चालू, क्लासिफिकेशन ऑफ, बघा, कारण ज्या काही मी नोट्स बनवतोय, है की नाही, आता बनवलेल्या आहेत मी भरपूर काही सगळ्या नोट्स आहेत, पण त्याच्यात बी एखादा दुसरा पॉइंट एडिट करायचा आहे का, तर तुमच्या सिलेबस नुसार, बरोबर. ठीक आहे, त्याच्यात बघा, क्लासिफिकेशन ऑफ पॉवर सेमीकंडक्टर डिव्हायसेस, है ना, क्लासिफिकेशन ऑफ पॉवर सेमीकंडक्टर डिव्हायसेस, क्लासिफिकेशन ऑफ पॉवर सेमीकंडक्टर डिव्हायसेस, क्लासिफिकेशन ऑफ पॉवर सेमीकंडक्टर डिव्हायसेस, बरोबर, हा टॉपिक बघू आणि त्याच्यानंतर मग किती डिव्हायसेस आहेत
त्याच्यानुसार आपण पुढचं बघू, है ना। आता क्लासिफिकेशन म्हणजे काय, वर्गीकरण कशाचं, पॉवर सेमीकंडक्टर डिव्हायसेस, बरोबर। तर मेनली बघा, जनरली पॉवर सेमीकंडक्टर डिव्हायसेस आर क्लासिफाइड इन टू टू मेन टाइप्स, इट्स कॉल्ड एज द टू टर्मिनल डिवाइस, टू टर्मिनल डिवाइसेस, आणि इकडे घेऊ आपण थ्री टर्मिनल डिवाइसेस, है ना। क्लासिफिकेशन कसं करतोय मी, टू टर्मिनल डिवाइसेस, आणि इकडे किती लिहितोय थ्री टर्मिनल डिवाइसेस, है ना। टू टर्मिनल, टर्मिनलचा अर्थ काय होतो माहितीये तुम्हाला, लीड, जे कनेक्टिंग वायर्स असतात, है की नाही, आपल्याला जोडण्यासाठी सर्किट मध्ये, त्याला त्याला टर्मिनल बोलतो आपण, त्याला दोन टर्मिनल आणि तीन टर्मिनल, बरोबर। आता दोन टर्मिनल मध्ये किती येतात, तर फक्त दोनच डिव्हायसेस येतात, याला शॉर्ट मध्ये मी इकडे लिहितो मग, है ना, याच्यात दोनच डिव्हायसेस येतात, याला असं लिहितोय मी, कारण तिकडे जागा पडत नाही। पी आय एन, पी आय एन, पिन डायोड, है ना, कॅपिटल आहे पी आय एन, पिन डायोड, डायोड आहे नाव आहे त्याचं, पिन, पिन डायोड हा तुमच्या सिलेबसला नाहीये, है ना। स्कॉटकी डायोड दुसरा, एस सी एच ओ डबल टी, है ना, स्कॉटकी डायोड हा पण एक डायोड आहे, हा पण तुमच्या सिलेबसला नाहीये, है ना, ठीक आहे। त्याच्यानंतर आता थ्री टर्मिनल डिव्हायसेस कडे येऊ आपण, है ना। थ्री टर्मिनल डिव्हायसेस जे की आपल्या सिलेबसला पण आहेत, है ना, थ्री टर्मिनल डिव्हायसेस, याच्यामध्ये वन बाय वन बघू आपण थ्री टर्मिनल मध्ये, याच्यात बघा फर्स्ट, है ना, इट्स कॉल्ड एज द पॉवर मॉस्फेट, पॉवर मॉस्फेट, त्याच्यानंतर सेकंड येतं याच्यामध्ये जे एफ ई टी, जे एफ ई टी, याला बोलायचं जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, नेक्स्ट येत याच्यामध्ये आय जी बी टी, आय जी बी टी, याला बोलतो आपण इन्सुलेटेड, इन्सुलेटेड गेट, बघायचं सगळ्याच मिनिंग, बायपोलार ट्रान्झिस्टर, त्याच्यानंतर येतं आपल्याला, है ना, बीजेटी, इट्स कॉल्ड एज द पॉवर बीजेटी, पॉवर बीजेटी, पॉवर मध्येच बोलतोय आपण त्याला, बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर, बीजेटीचा तर लॉंग फॉर्म माहितीये। नेक्स्ट आहे थायरिस्टर, थायरिस्टर, ठीक आहे। बघा, दोन टर्मिनल डिव्हायसेस आहेत जे की तुमच्या सिलेबसला नाहीयेत, नॉट इन्क्लुडेड इन सिलेबस, नॉट इन्क्लुडेड इन सिलेबस, कळतंय का, हे कशात नाही, तुमच्या सिलेबस मध्ये नाहीयेत, ठीक आहे। आता सिलेबस मध्ये काय आहे ते बघू आपण, बरोबर। सिलेबस मध्ये आहे पॉवर मॉस्फेट वगैरे आहे, है ना, पॉवर मॉस्फेट, है ना, जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, जे एफ ई टी, ऐक नाही, जे एफ ई टी पण दिलेलं नाहीये सिलेबस मध्ये, हा दिलेला आहे आय जी बी टी, हा दिलेला आहे पॉवर बीजेटी, आणि हा दिलेला आहे थायरिस्टर, येत आहे का लक्षात, है ना। बघा, एवढं सिलेबस मध्ये दिलेलं आहे, याच्यात दिलेलं नाही हे कुठलं, पिन डायोड आणि स्कॉटकी डायोड, जे की दोन टर्मिनलचे आहेत, तीन टर्मिनलचे डिव्हायसेस आपल्याला दिलेले आहेत, पॉवर मॉस्फेट आहे, है ना, त्याच्यानंतर जे एफ ई टी नाही दिलेला, आय जी बी टी दिलेला आहे सिलेबस मध्ये, बीजेटी दिलेलं आहे, आणि थायरिस्टर दिलेलं आहे आपल्या पहिल्या पहिल्या याच्यामध्ये, है ना, पहिल्या याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, तर पॉवर बीजेटी हा एक घ्यायचा आहे, त्याच्यानंतर घ्यायचा आय जी बी टी, आणि त्याच्यानंतर पॉवर मॉस्फेट वगैरे घ्यायचा आपल्याला, क्लिअर आहे, ठीक आहे। तर याच्यामध्ये ऐक नाही, नेक्स्ट पॉइंट जो आपण बघणार आहोत, जनरल रिक्वायरमेंट्स ऑफ पॉवर सेमीकंडक्टर डिव्हायसेस, है ना, पॉवर सेमीकंडक्टर डिव्हायसेस कसे असावे याच्याबद्दलची रिक्वायरमेंट घ्यायची आपल्याला, है ना, कसे असायला पाहिजेत, ठीक आहे। मग याच्यानंतरचा पुढचा पॉइंट घेऊ आपण, है ना,
रिक्वायरमेंट कशी, कारण डिवाइस बघायचं आहे आपल्याला, तर तो कसा असायला पाहिजे त्याच्यानंतर पाहायचा, आणि मग त्याचे ऍडव्हान्टेजेस वगैरे पण आपण म्हणू शकतो. हा बघा, आताचा जो पॉइंट घेतोय आपण हा पण इम्पॉर्टंट आहे. 4 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो, है ना. क्वेश्चन असा येऊ शकतो, गिव ऑब्लिक राइट रिक्वायरमेंट्स ऑफ पॉवर सेमीकंडक्टर डिवाइस ऑब्लिक डिवाइसेस. कळते का क्वेश्चन मी काय घेतोय? क्वेश्चन करतो का गिव ऑब्लिक राइट रिक्वायरमेंट्स ऑफ पॉवर सेमीकंडक्टर डिवाइस ऑब्लिक डिवाइसेस. ठीक आहे, रिक्वायरमेंट काय असायला पाहिजे? रिक्वायरमेंट म्हणजे काय, है ना, की कशी असायला पाहिजे बाबा डिवाइस जर घेतला आपण, है की नाही, तो कशा प्रकारचा असायला पाहिजे, स्पेसिफिकेशन काय, वैशिष्ट्य काय पाहिजे, ती त्याच्यामध्ये काय काय पाहिजे. तर फर्स्ट रिक्वायरमेंट काय, दे शुड बी कॅपेबल ऑफ हँडलिंग लार्ज करंट, है ना. दे शुड बी काय, कॅपेबल ऑफ हँडलिंग, है ना, काय, लार्ज करंट अँड पॉवर. कशी असायला पाहिजे तो, त्यांनी लार्ज करंट आणि पॉवर हँडल करायला पाहिजे, लक्षात घ्या. कारण आपण पॉवर डिव्हायसेस बघतोय, त्यांची रिक्वायरमेंट कशी असायला हवेत. दुसरा, सेकंड, इन द ऑफ स्टेट दे शुड बी विथ स्टँड, है ना. इन द ऑफ स्टेट म्हणतोय, OFF ऑफ म्हणजे बंद, ऑफ स्टेट. इन द ऑफ स्टेट दे शुड बी विथ स्टँड. बघा कसं असायला पाहिजे, दे शुड बी विथ स्टँड. सांगतो याचा अर्थ काय असतो, विथ स्टँड व्हेरी हाय व्होल्टेज. थर्ड पॅरामीटर आहे इन द ऑन स्टेट, है ना, इन द ऑन स्टेट व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस देम, है ना, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस देम, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस देम शुड बी व्हेरी स्मॉल. नेक्स्ट आहे फोर्थ मध्ये घेऊ आपण, है ना, द ऑन स्टेट रेजिस्टन्स. फोर्थ मध्ये दी ऑन स्टेट रेजिस्टन्स, ऑन स्टेट रेजिस्टन्स शुड बी व्हेरी स्मॉल. फिफ्थ घेऊ आपण ऑन स्टेट रेजिस्टन्स, द ऑफ स्टेट रेजिस्टन्स शुड बी व्हेरी हाय. द ऑफ स्टेट रेजिस्टन्स शुड बी व्हेरी हाय. नेक्स्ट सिक्स, त्याच्यानंतर इट्स स्विचिंग स्पीड दॅट इज द ऑन ऑफ स्पीड, ऑन ऑब्लिक ऑफ स्पीड शुड बी हाय. ठीक आहे, हे 6 आहेत, भरपूर आहेत, अजून 2-4 लिहू शकतो आपण, एवढी काही घ्यायची आवश्यकता नाहीये, है ना. नंतर
येऊन जाईल तुम्हाला. आता बघा वन बाय वन लक्षात ठेवायचं कसं आहे की नाही. रिक्वायरमेंट पाहतोय आपण कशाची, पॉवर सेमी कंडक्टर डिव्हायसेसची, है ना. पहिली, दे शुड बी कॅपेबल ऑफ हँडलिंग लार्ज करंट अँड पॉवर, है ना. कशा असायला पाहिजे तो, त्यांनी लार्ज पॉवर आणि लार्ज करंट हँडल करायला पाहिजे, है की नाही, भरपूर पॉवर आणि करंट. दुसरं, इन द ऑफ स्टेट दे शुड बी विथ स्टँड व्हेरी हाय व्होल्टेज. आता काय म्हणते दुसरं रिक्वायरमेंट ते, है ना, कसे असताना, इन द ऑफ स्टेट असताना, ऑफ स्टेट म्हणजे काय, हो बंद असताना, दे शुड बी विथ स्टँड, है ना. आता दे शुड बी विथ स्टँड म्हणजे काय, हो त्यांनी सहन करायला पाहिजे व्हेरी हाय व्होल्टेज, है ना. म्हणजे ऑफ असताना, है ना, जास्ती ऑफ असताना काय होईल, त्याच्या अक्रॉस मध्ये व्होल्टेज जास्त येणार आहे. आपलं तर घरातलं जे स्विच असतं, बल्बचं स्विच वगैरे, है की नाही, घरात आपण स्विच वापरतो, ते जर बंद असेल तर त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज किती असतं, मॅक्सिमम व्होल्टेज असतं बंद असताना. कळतंय का, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द एनी स्विच वेन इट इज ऑफ, है ना, इट शोज मॅक्सिमम व्होल्टेज. जेवढं इनपुट आहे तेवढं व्होल्टेज त्याच्या अक्रॉस मध्ये येतं. मग बंद असताना काय, भरपूर व्होल्टेज त्यानं काय करायला पाहिजे, सहन करायला पाहिजे, ते जळायला नाही पाहिजे, है की नाही, असा अर्थ होतो. दुसरं, तिसरं, इन द ऑन स्टेट व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस देम शुड बी व्हेरी स्मॉल. चालू असताना व्होल्टेज काय पाहिजे, खूप कमी पाहिजे त्याच्या अक्रॉस मध्ये, ड्रॉप केलं नाही पाहिजे व्होल्टेज चालू असताना, है ना. चालू असताना व्होल्टेज कमी आहे पाहिजे, बंद असताना त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज भरपूर, सहन केलं पाहिजे त्यानं, जळायला नाही पाहिजे, है ना. चालू असताना व्होल्टेज अडवलं नाही पाहिजे, तिथं थांबवलं नाही पाहिजे, है ना, करंट फ्लो होऊन जातो त्याच्यातून, बरोबर. फोर नंबर काय म्हणते ते, द ऑन स्टेट रेजिस्टन्स शुड बी व्हेरी स्मॉल. चालू असताना, है ना, ऑन स्टेट रेजिस्टन्स, त्याच्या अक्रॉस जर तुम्ही रेजिस्टन्स मेजर केला तर तो कसा पाहिजे, स्मॉल पाहिजे. बघा आता ह्या रेजिस्टन्सचा संबंध ऑन स्टेटशी इकडे होतो. इन द ऑन स्टेट व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस देम शुड बी व्हेरी स्मॉल. का हो, कारण रेजिस्टन्स आणि व्होल्टेज यांच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन आहे, है ना. इथं जर आपण म्हणतोय द ऑन स्टेट रेजिस्टन्स शुड बी व्हेरी स्मॉल, तर व्होल्टेज बी काय पाहिजे, लेस. रेजिस्टन्स वाढलं की व्होल्टेज वाढतं. आणि खालचं, द ऑफ स्टेट रेजिस्टन्स शुड बी व्हेरी हाय, है ना. ऑफ स्टेट रेजिस्टन्स कसा पाहिजे, हाय, बंद असताना त्याच्या अक्रॉसचा रेजिस्टन्स जास्त पाहिजे, का तर व्होल्टेज डेव्हलप होतं तिथं भरपूर काय, है की नाही. नेक्स्ट सहावा, इट्स स्विचिंग स्पीड दॅट इज द ऑन ऑफ स्पीड शुड बी हाय. आता स्विचिंग स्पीड शुड बी हायचा अर्थ काय होतो, चालू बंद करत असताना, समजा आपण जर त्याला सुरू करायचंय, है की नाही, मला एखादा डिव्हाइस सुरू करायचा आहे, काय यूज करून, पॉवर सेमी कंडक्टर डिव्हाइस ऍज अ स्विच म्हणून यूज करून, तर त्यावेळेस काय होतं, मी जर स्विच बंद केलं तर लगेच बंद व्हायला पाहिजे, नाही तर आता बंद करतोय पाच मिनिटानं बंद होतंय, घंट्यानी बंद होतंय, चार पाच सेकंदानी बंद होतंय, नाही ना, एक सेकंदाच्या आतमध्ये बंद झालं पाहिजे. याला बोलतो आपण स्विचिंग स्पीड, ऑन आणि ऑफची स्पीड, है ना, चालू आणि बंद फास्ट झालं पाहिजे, है ना. परत आणखीन जर सातवा घेतला, इट शुड हँडल व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी, असं म्हणू शकतो आपण त्याला, काय, त्यांनी जास्त फ्रिक्वेन्सी पण हँडल केली पाहिजे. आता फ्रिक्वेन्सी सगळ्यांना माहिती आहे की नाही, हाय फ्रिक्वेन्सीला स्विच म्हणून ऍक्ट झालं पाहिजे. इट शुड हॅव हाय डीव्ही बाय डीटी अँड डी आय बाय डीटी रेटिंग, म्हणजे चेंज जरी झालं, है की नाही, पुढचे अजून एक दोन जर घेतले शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला, है की नाही, सेवन, बरोबर. इट शुड हँडल व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी, है ना, इट शुड हँडल, कशी फ्रिक्वेन्सी हँडल करायला पाहिजे, खूप मोठी. इट शुड हँडल व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी, व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी, इट शुड हँडल व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी टू ऍक्ट ॲज अ स्विच, है ना, टू ऍक्ट ॲज ए स्विच. जर ह्याला स्विच ऍक्ट करायचं असेल तर मोठी फ्रिक्वेन्सी, म्हणजे मेगा हर्ड्ज असेल, गिगा हर्ड्ज असेल, अशी जर फ्रिक्वेन्सी आली, आपल्या घरातली फ्रिक्वेन्सी असते 50 हर्ट्ज ओनली, है ना, तर त्यांना जास्त फ्रिक्वेन्सी पण काय करायला पाहिजे, हँडल करायला पाहिजे स्विच म्हणून, बरोबर. नाही तर फ्रिक्वेन्सी वाढली की स्विच ऍक्ट नाही झालं तर काही उपयोग आहे का, नाही उपयोग आहे, ठीक आहे. आणि आठवं जर घेतलं आपण, इट शुड हॅव हाय, है ना, इट शुड हॅव हाय, शुड हॅव हाय डीव्ही बाय डी टी, येणार आहेत पॉइंट लक्षात ठेवा, अँड डी आय बाय डी टी रेटिंग. काय म्हणतोय मी, इट शुड हॅव हाय डीव्ही बाय डी टी अँड डी आय बाय डी टी रेटिंग. डीव्ही बाय डी टी म्हणजे काय हो, रेट ऑफ चेंज ऑफ व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू टाइम, है ना, म्हणजे वेळेनुसार जर व्होल्टेज मध्ये बदल होत असला तरी त्याला काय पाहिजे, त्यानं सहन केलं पाहिजे, रेटिंगचा अर्थ असा होतो. आणि करंट जरी चेंज होत असला, है ना, समजा आता करंट वेगळा आहे, 5 एक अँपिअर आहे समजा एखाद्या सर्किट मधून येणारा, जिथं आपण पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा डिव्हाइस वापरलेला आहे,
पुन्हा जर चेंज झाला करंट 7 एम्पियर थोड्या वेळाने 2 सेकंदाने किंवा मिनिटाने, तरी त्याला पण सहन केलं पाहिजे. पुन्हा कमी झाला जास्त झाला तरी सहन केलं पाहिजे असा अर्थ होतो या पॉईंटचा. ठीक आहे, अशा प्रकारे 8 पॉईंट आहेत. 4 मार्कला झालं तुम्हाला कमीत कमी 6 पॉईंट लिहायचे आहेत की नाही, पण 6 च्या वर लिहायचे, 8, 9, 10. कॉस्ट पण कमी पाहिजे, थर्मल रेजिस्टन्स पण पण त्याचा कसा पाहिजे है ना, हाय पाहिजे, असे प्रकारे लिहू शकतो अजून 2-3 पॉईंट आपण, पण एवढे सफिशियंट आहेत. पॉइंट क्लिअर झाले का तुम्हाला? पॉइंट क्लिअर झाले का सगळ्यांना? परत एकदा सांगतो, कुणाला जर डाऊट असेल तर पाठ करायचं नाही. आपण काय बघतोय, क्वेश्चन समजला का? गिव्ह ऑब्लिक राईट रिक्वायरमेंट्स ऑफ कशाचे, पॉवर सेमीकंडक्टर डिव्हायसेस कसे असायला पाहिजेत, है की नाही रिक्वायरमेंट, बरोबर का? तर त्याच्यामध्ये पहिला पॉइंट लिहिणार, दे शुड बी कॅपेबल ऑफ हँडलिंग लार्ज करंट आणि पॉवर. शॉर्ट मध्ये ठेवायचं, लार्ज करंट आणि पॉवर एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला, लार्ज करंट अँड पॉवर. मग काय पुढचं वाक्य कसं तयार करायचं, सेंटेन्स, दे शुड बी कॅपेबल ऑफ, है का नाही, दे शुड बी कॅपेबल ऑफ हँडलिंग, हँडल म्हणजे काय, सहन करणे, लार्ज करंट अँड पॉवर. दुसरं एक ऑन स्टेट मध्ये एकदा सांगायचं तुम्हाला, ऑफ स्टेट मध्ये. दुसरं तिसरं चौथं आणि पाचवं एकमेकांशी रिलेटेड आहे ना. सेकंड बघा, इन द ऑफ स्टेट दे शुड बी विथस्टँड व्हेरी हाय व्होल्टेज. ऑफ स्टेट मध्ये व्होल्टेज हाय पाहिजे, मग रेजिस्टन्स कसा पाहिजे ऑफ स्टेट मध्ये, रेजिस्टन्स पण हाय पाहिजे, है ना. आणि त्याच्या अपोजिट आहे दुसरं, इन द ऑन स्टेट व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस देम शुड बी व्हेरी स्मॉल. चौथं, द ऑन स्टेट रेजिस्टन्स शुड बी व्हेरी स्मॉल, है की नाही, आणि ऑफ स्टेट रेजिस्टन्स शुड बी व्हेरी हाय. वरच्या दोन्हीशी रिलेटेड आहे, व्होल्टेज वाढलं की रेजिस्टन्स पण वाढतो म्हणायचं. सहावं, इट्स स्विचिंग स्पीड. स्विचिंग स्पीड म्हणजे काय, ऑन आणि ऑफ करण्याची स्पीड, है ना, म्हणजे स्विच वापरायचं आपल्याला. पॉवर सेमीकंडक्टर डिव्हायसेस ऍज अ स्विच म्हणून ऍक्ट होणार आहे, है की नाही. पुढं सातवं, इट शुड बी हँडल व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी टू ऍक्ट ऍज अ स्विच. फ्रिक्वेन्सी वाढली तरी ते स्विच ऍक्ट झालं पाहिजे, नाही तर फ्रिक्वेन्सी वाढली की ते स्विच ऍक्ट होईना, असं नाही झालं पाहिजे, है ना. आणि आठवं, इट शुड हॅव हाय डीव्ही बाय डीटी अँड डीआय बाय डीटी रेटिंग. हे आपल्याला डीपमध्ये बघायचं पुढं, है ना. रेट ऑफ चेंज ऑफ व्होल्टेज म्हणजे व्होल्टेज टाईमनुसार वेळेनुसार जर बदलत असेल, कमी जास्त होत असेल, है की नाही, तर त्याला पण सहन केलं पाहिजे त्यानं. आणि करंट बर चेंज जरी झाला, है की नाही, वेळेनुसार जर बदलला तर त्याला पण त्यानं काय केलं पाहिजे, सहन केलं पाहिजे. किंवा स्विच म्हणून ऍक्ट झालं पाहिजे, रिॲक्ट झालं पाहिजे, रिस्पॉन्स दिला पाहिजे त्या चेंज इन करंटला आणि चेंज इन व्होल्टेजला. क्लिअर येतपर्यंत, इथपर्यंत क्लिअर आहे का? हो सर. काही डाऊट कुणाला अजून? इज देअर एनी डाऊट, कुणाला डाऊट आहे का? कारण मला आता कन्स्ट्रक्शन आणि सिम्बॉल घ्यायचा आहे पॉवर ट्रान्झिस्टरचा. आता पहिला डिव्हाइस घ्यायचा आपल्याला पॉवर ट्रान्झिस्टर. आतापर्यंत आपण 4-4 मार्काचे 2 क्वेश्चन पाहिले, ते क्लिअर झाले का सगळ्यांना? हो सर. हो सर. ठीक आहे, तर पुढे जाऊ आपण मग पुढच्या पॉइंट कडे, है ना. वी विल सी द नेक्स्ट पॉइंट, अँड नेक्स्ट पॉइंट इज द फर्स्ट डिव्हाइस, इट्स कॉल्ड द पॉवर ट्रान्झिस्टर, है ना. पहिला डिव्हाइस आपण घेऊ पॉवर ट्रान्झिस्टर, है ना. पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस, मेन पॉइंट हाय आपला, टॉपिकचं पण नाव आहे. त्याच्यामध्ये पहिला डिव्हाइस घेतोय आपण, कॉल्ड ऍज द पॉवर ट्रान्झिस्टर. इट इज ऑल्सो कॉल्ड ऍज द BJT, है ना. इट्स कॉल्ड ऍज द बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर, बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर, है ना. बर, आता याच्यामध्ये बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर BJT, है ना. EOI चे ज्यांनी लेक्चर केले होते त्यांना माहित असेल, है की नाही, आपण तिथे घेतला होता ट्रान्झिस्टर, है ना. ट्रान्झिस्टर इज द 3 टर्मिनल डिव्हाइस वगैरे, बरोबर, है की नाही. आता पॉवर ट्रान्झिस्टर आहे आपला, है ना. अगोदर बघू, है ना, कन्स्ट्रक्शन, त्याच्यानंतर मग बघू आपण त्याची VI कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे, ऍप्लिकेशन्स वगैरे, आणि पुढचं, है ना, पॉवर ट्रान्झिस्टर BJT, बरोबर. त्याच्यामध्ये पॉवर ट्रान्झिस्टर मध्ये BJTs नाही तर आणखीन भरपूर काही डिव्हायसेस येतात, है की नाही.
ते नंतर बघू, आता याच्यात बघू आपण कंस्ट्रक्शन, त्याच्यानंतर सिंबल, त्याच्यानंतर बघू VI कॅरेक्टरिस्टिक. यालाच ऑब्लिक मध्ये वर्किंग पण लिहू आपण, है ना, म्हणजे दोन्ही बघत बघत वर्किंग आणि युजेस किंवा इट्स कॉल्ड द ऍप्लिकेशन्स. ठीक आहे, अशा प्रकारे बघायचं आपल्याला, कन्स्ट्रक्शन, सिम्बल, VI कॅरेक्टरिस्टिक्स, वर्किंग, युजेस, है ना, किंवा ऍप्लिकेशन्स. तर आपण पहिल्यांदा लिहू, है ना, पॉवर ट्रान्झिस्टर इथे लिहि तुम्ही, पॉवर ट्रान्झिस्टर. पहिला पॉइंट मध्ये घेऊ आपण त्याचं कन्स्ट्रक्शन अँड सिम्बल, है ना, याच्यामध्ये लिहितो मी क्वेश्चन. क्वेश्चन कसा येतो है की नाही, ड्रॉ द कन्स्ट्रक्शन ऑफ, क्वेश्चन येतो ड्रॉ द कन्स्ट्रक्शन ऑफ पॉवर ट्रान्झिस्टर. कळतंय का क्वेश्चन काय लिहिला? क्वेश्चन मी ड्रॉ द कन्स्ट्रक्शन ऑफ पॉवर ट्रान्झिस्टर, है ना. जर असा आला तर हे येतो दोन मार्कला. किती मार्कला येतो असा जर क्वेश्चन विचारला तर? टू मार्क्स. कळतंय? आणि जर ड्रॉ अँड एक्सप्लेन म्हटलं, है ना, क्वेश्चन ड्रॉ अँड एक्सप्लेन, ड्रॉ अँड एक्सप्लेन, है ना, कन्स्ट्रक्शन ऑफ पॉवर ट्रान्झिस्टर, हा येतो फोर मार्क्सला. कसा येतो क्वेश्चन? बघा, मी शिकवत शिकवत तुम्हाला क्वेश्चन पण सांगतोय, म्हणजे डाऊट नसावा की क्वेश्चन कुठल्या ह्याच्यावरती कसा विचारतात ते. कळतंय का? हो सर. हा, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन पण क्लिअर झाले पाहिजेत. एक्झाम मध्ये काय विचारलाय क्वेश्चन आणि त्याचा क्वेश्चनच माहित नाही, बाकीचं सगळं तयारी केली तुम्ही. ठीक आहे, तर मग आपण कन्स्ट्रक्शन कडे जाऊ. कशाचं कन्स्ट्रक्शन? पॉवर ट्रान्झिस्टर, है की नाही. आता नॉर्मलचा जो ट्रान्झिस्टर होता आपल्याला, नॉर्मल ट्रान्झिस्टर, बरोबर, त्याच्यामध्ये मला सांगा, है की नाही, नॉर्मल ट्रान्झिस्टर मध्ये किती रिजन असतात रे? नॉर्मल ट्रान्झिस्टर मध्ये किती रिजन असतात? थ्री रिजन. कोणते सर? कोणते कोणते? ऍक्टिव्ह, बेस, इमिटर, कलेक्टर. टर्मिनल झाले, बेस, इमिटर, कलेक्टर, दीज आर द थ्री टर्मिनल्स. हा, रिजन, ऍक्टिव्ह टाइप, एन टाइप, ऍक्टिव्ह टाइप. ट्रान्झिस्टरचे टाइप किती मला सांगा? दोन टाइप आहेत, एनपीएन आणि पीएनपी. गुड, एनपीएन अँड पीएनपी. गुड, एनपीएन आणि पीएनपी, बरोबर. हा, मग एनपीएन मध्ये रिजन किती? तीन. एक एन, एन टाइप सेमीकंडक्टर, नेक्स्ट इज द पी टाइप सेमीकंडक्टर, अगेन इज द एन टाइप सेमीकंडक्टर, एनपीएन, बरोबर. बरोबर का? ठीक आहे, चला. हा, आता लक्षात ठेवा, एकच गोष्ट लक्षात ठेवायची, मी पॉवर ट्रान्झिस्टर शिकवतोय. काय शिकवायला लागलोय? पॉवर ट्रान्झिस्टर, नॉट अ ट्रान्झिस्टर. साधा ट्रान्झिस्टर नाहीये हा, हा कोणता आहे? पॉवर ट्रान्झिस्टर. ठीक आहे, सो आता पॉवर ट्रान्झिस्टर म्हणजे कन्स्ट्रक्शन बघा, है ना. कन्स्ट्रक्शन अँड सिम्बॉल खाली क्वेश्चन लिहिलाय मी, है की नाही. तर कन्स्ट्रक्शन मध्ये अगोदर कन्स्ट्रक्शन काढू, मग शेजारी इथे सिम्बॉल काढतो आणि मग बघू आपण पुढं. ठीक आहे, हा एक रिजन आहे पूर्ण, इट्स कॉल्ड एज द सेमीकंडक्टर चिप, है ना, सिलिकॉन सेमीकंडक्टर चिप. सिलिकॉन माहिती सगळ्यांना? सेमीकंडक्टर, सिलिकॉन सेमीकंडक्टर माहिती का? हो सर. हा, दिस इज सिलिकॉन सेमीकंडक्टर चिप. एक घेतलं मी, है की नाही, स्क्वेअर सारखं दिसतंय, सिलिकॉन सेमीकंडक्टर चिप फर्स्ट.
ऐकणे ड्रॉ करायचं टेक्निक लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये ऐकणे तीन टर्मिनल बनवायचे आणि रिजन बनवायचे आहे की नाही पॉवर ट्रान्झिस्टरला. अगोदर बघा मी कसं बनवतो त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ आहे की नाही. तर पहिला रिजन, दिस इज द फर्स्ट रिजन है ना. इथं एक टर्मिनल बनवतो मी है ना, सांगतो हे काय, दिस इज कलेक्टर, दिस इज द कलेक्टर. याला लिहितो मी बघा एन, डोक्यावरती लिहिलंय मी प्लस 10^19 मायनस क्युबिक सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर रेस टू मायनस 3 असं बोलायचं याला. एन डोक्यावरती प्लस लिहिलंय 10^19 है ना, मायनस क्युबिक सेंटीमीटर है ना, किंवा सेंटीमीटर रेस टू मायनस 3 असं लिहायचं. ठीक आहे, सांगतो मी सगळ्याचं मीनिंग. त्याच्यानंतर है की नाही याची विड्थ लिहायची आपल्याला है ना, याची विड्थ किती, त्याची विड्थ अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 250 मायक्रोमीटर. 250 μm लिहितोय मी, इट्स अर्थ मायक्रोमीटर. 250 μm हा एक रिजन झाला. ठीक आहे, याला टर्मिनल जोडलंय मी कलेक्टर टर्मिनल. ठीक आहे, याच्यानंतरचा पुढचा रिजन, सेकंड रिजन काढला मी, त्याला लिहिणार मी एन मायनस, डोक्यावरती मायनस लिहिलं, इथं लिहितोय मी 10^14 1 आणि 4 सेंटीमीटर रेस टू मायनस 3. ठीक आहे, एन मायनस लिहिलंय, इथं एन प्लस लिहिलंय है ना, याची विड्थ आपण लिहून घेऊ है ना. याची जी विड्थ येते है की नाही, याची विड्थ येते 50 to 200 μm. 50 to 200 μm, 50 to 200 हे नेसेसरी लक्षात घ्या है ना, हे नेसेसरी आहे. ठीक आहे, परत लक्षात घ्या, एन प्लस लिहिलंय मी, सेकंड घेतलाय एन मायनस, त्याची विड्थ लिहिली मी मायक्रोमीटर मध्ये दाखवतोय, आणि लास्ट वन है ना, एक रिजन बाकी आहे आपला तिथला है की नाही, तो रिजन मध्ये मी काढतो आता एक. हा, इथं एक टर्मिनल घेतलं मी, याला नाव दिलं मी इमिटर. इमिटर है ना, डोपिंग केलेली मी या रिजन मध्ये है की नाही. आता हा रिजन सांगतो मी तुम्हाला अगोदर कोणता येतो बघा. हा जो रिजन आहे आपला, हा पी ए बरोबर, इथं लिहिलं मी 10^16 सेंटीमीटर रेस टू मायनस 3 बरोबर, पी रिजन आहे हा पी ए लक्षात ठेवा. त्याच्यानंतर याची विड्थ 5 to 20 μm आणि या रिजनचं नाव आहे ना, इथून देतो बेस, इथं लिहितो मी बी, इथं इमिटरला लिहायचं ई आणि कलेक्टरला लिहायचं सी. इमिटर आणि कलेक्टरला लिहायचं सी, कलेक्टर. आणि राहिलं वरचं, हा जो रिजन आहे तर याची विड्थ आहे आपली, याची विड्थ है ना इथली 10 μm. 10 μm मध्ये याला बोलायचं एन प्लस 10^19 सेंटीमीटर रेस टू मायनस 3. हा बघा रे, आता याच्यामध्ये है की नाही डायग्राम मध्ये अजून थोडेसे नाव द्यायचे बाकी. आपल्याला फिगर ए, कन्स्ट्रक्शन ऑफ पॉवर ट्रान्झिस्टर बघा. इथून सुरू केला आपण, पहिला रिजन घेतला एन प्लस है ना बरोबर, याची डोपिंग दाखवलेली इथं 10^19 सेंटीमीटर रेस टू मायनस 3 है ना बरोबर, क्यूबिक सेंटीमीटर आहे, याचा अर्थ काय होतो, लांबी गुणले रुंदी गुणले उंची है की नाही. त्याच्यानंतर
नेक्स्ट रिजन आहे, याला बोलायचं कलेक्टर रिजन. इथं नाव देतो मी आता कलेक्टर रिजन. कलेक्टर रिजन हा पहिला है ना. हा दुसरा, याला बोलायचं कलेक्टर ड्रिफ्ट रिजन. याला नाव आहे कलेक्टर ड्रिफ्ट रिजन. आणि हा आहे बेस रिजन. बेस रिजन आणि हा आहे ना, याला नाव देऊ आपण, याला दिस इज कॉल्ड एज द इमिटर रिजन. इमिटर टर्म इमिटर रिजन. बघा चार रिजन आहेत इकडे लिहिलेत मी त्याच्या विड्थ. इथं लिहिलंय डोपिंग कॉन्सन्ट्रेशन. त्याचं डोपिंग, डोपिंग माहिती सगळ्यांना, डोपिंग कळतंय का रे? डोपिंग, डोपिंगची डेफिनेशन माहिती सगळ्यांना काय? डोपिंगची डेफिनेशन, द प्रोसेस ऑफ ऍडिंग इम्प्युरिटीज इन टू द इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर, बरोबर, इन ऑर्डर टू मेक इट एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर इज कॉल्ड द डोपिंग, है ना. तर बघा मग तीन टर्मिनल तर आपल्याला ओळखीचे होते, रिजन तीन ओळखीचे होते, पण ह्याच्यात जरा रिजन वेगवेगळे आलेत, ऐक नाही, प्लस मायनस काहीतरी आले ते बघायचं आपल्याला, कशाला बोलायचं प्लस मायनस. सध्या काय लक्षात ठेवायचं, डायग्राम मध्ये पहिला रिजन काढला, ऐक नाही, याची विड्थ लिहिली 250 मायक्रोमीटर, है ना, एन प्लस बोललो आपण त्याला, सांगतो सगळं एन प्लस काय ते 10^19, हे लक्षात ठेवायचं 10^19, है ना, मायनस क्यूबिक सेंटीमीटर. दिस इज द कलेक्टर रिजन, याची विड्थ वगैरे दिलेली इकडं 250 मायक्रोमीटर, बरोबर, ठीक आहे. सेकंड रिजन आहे आपला, है कि नाही, कलेक्टर ड्रिफ्ट रिजन, है ना, ह्याची डोपिंग आहे n^-10, है ना, सॉरी एन, है ना, एन टाइप सेमीकंडक्टर आहे, n^-n^-, बोलायचं याला, 10^14, है ना, cm^-3. नेक्स्ट आहे पी रिजन, है ना, पी रिजन 10^16 cm^-3, बरोबर, याची विड्थ आहे 5 to 20, याची आहे 50 to 200. आणि याच्यामध्ये ह्या पी मध्ये परत डिपॉझिट केला एक रिजन, ह्याचा अर्थ असा होता, नाही डिपॉझिट केलाय, हा डिपॉझिट आहे असा असं करून डिपॉझिट केलाय. याला लिहिले आपण n+10^19, है ना, cm^-3, आणि याची विडते 10 μm, ऐक ना. आता याच्यात जर बघितलं याच्यात, ऐक ना, तर बघा सगळ्यात लहान, लहान म्हणजे काय, 5 to 20 μm पर्यंत असू शकतो, म्हणते 5 to 20, कमीत कमी 5, बेस म्हणजे सगळ्यात लहान झाला. त्याच्यानंतर कोण येतो, इमिटर 10 μm, त्याच्यानंतर कोण येतो, है ना, हा येतो ड्रिप 50 to 200 μm, आणि सगळ्यात मोठा कोण येतो, कलेक्टर रिजन. कळतंय का विड्थनुसार, विड्थनुसार, विड्थनुसार रिजन कळतायत का? ह्याचं मिनिंग सांगतो मी, एन प्लस पी प्लस काय ते, ह्याचं अगोदर मिनिंग कळतं का? हो सर. ह्या चार रिजन मध्ये सगळ्यात लहान कोण म्हणतोय मी, बेस, दिसतो का बेस, हा बेस आहे लक्षात घ्या, हा सोडून द्यायचा, ऐक नाही, हा सगळा बेस आहे, इथून फक्त एवढं काढायचं, ह्या आहे ना, हा जो रिजन आहे याच्यामधला फक्त एवढाच पोर्शन काढायचा, म्हणजे इथून पासून सगळा हा बेस आहे, हा येतो का लक्षात, सगळा बेस आहे. मी ही रेष कशासाठी ओढली, ही विड्थ दाखवायची होती मला, है ना, बेसची विड्थ मोजताना इथूनच मोजतात, अशीच मोजतात, हे पण असतं पण याच्यात घेत नाहीत ते, है ना, आणि हिची विड्थ मोजण्यासाठी मी अशी रेष ओढली, कळतंय, हा सगळ्यात लहान आहे बेस, बरोबर, ठीक आहे. आता याचं मिनिंग मला लक्षात ठेवायचं आहे की नाही, कसं लक्षात ठेवणार मी, सांगतो तिकडं. आता रिजनचे नाव लक्षात ठेवा, कलेक्टर रिजन, कलेक्टर ड्रिफ्ट रिजन, खालून कलेक्टर आहे सी, कलेक्टर ड्रिफ्ट आहे, सांगतो ड्रिफ्ट म्हणजे काय, पण त्याला का बोलतात ड्रिफ्ट रिजन. बेस रिजन, है ना, पी रिजन जो आहे तो बेस रिजन आहे, आणि इमिटर रिजन आहे तो परत एन प्लस आहे, ऐक नाही. बघा कलेक्टर रिजन एन प्लस रिजन आहे, 10^19, है ना, cm^-3 किंवा मायनस क्युबिक सेंटीमीटर, सेम आहे इकडे, इमिटर पण एन प्लस दिसतोय तो 10^19 आहे ना, क्युबिक सेंटीमीटर आहे, बरोबर. आणि हे दोन याच्यात एक एन मायनस आहे आणि हा पी प्लस आहे. एन मायनस जो आहे तो कलेक्टर ड्रिप बोलतोय मी, आणि हा जो पी आहे नॉर्मल पी, इट्स कॉल्ड द बेस रिजन. चला चार रिजन आणि त्यांची विड्थ मला आली इथपर्यंत, ऐक नाही, आता याचं मिनिंग बघू अगोदर आणि मग पुढे जाऊ, कारण याच्यावरतीच मला पॉइंट घ्यायचे आहेत, ऐक नाही. याच्यामध्ये याच्या मिनिंग मध्ये जर आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस लक्षात ठेवा, सिम्पल मिनिंग आहे, ऐक नाही, तुम्ही सांगा मी लिहितो, तुम्हाला पण येतं ते. हा पी ला काय बोलतात रे तुम्ही, नुसतं पी असेल तर काय बोलता तुम्ही, बोला, पी असेल तर पी टाईप सेमी कंडक्टर, बरोबर का? सर पी असेल तर पी टाईप सेमी कंडक्टर, बरोबर का?
बोलतात की नाही? पी ला काय बोलतात? पी टाइप सेमीकंडक्टर. एन ला काय बोलतात? तो एन टाइप सेमीकंडक्टर. एन टाइप सेमीकंडक्टर, ओके. याला बोलले तुम्ही नॉर्मल. नॉर्मल म्हणजे आपण इलिमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये शिकलो असं नॉर्मल, बरोबर. चला आता काय करतो मी इथं पी प्लस लिहितो. आता पी प्लस म्हणजे काय? पी म्हणजे काय हो? पी टाइप सेमीकंडक्टर. फक्त ह्या हा प्लस ला मी काय लिहितो बघा, ह्या प्लस ला नाव दिलं मी हायली डोप्ड, बाकीचं ह्याला सेम. काय म्हणलं मी? हायली डोप्ड. हायली डोप्डचा अर्थ काय होतो बोला? हायली डोप्ड. हायली डोप्ड म्हणजे काय? हायली डोप्डचा अर्थ काय होतो? हायली हायली इम्प्युरेटेड आयडी. गुड गुड गुड. हायली इम्प्युरेटेड आहे की नाही? पी टाईप. पी टाईप म्हणजे काय? होल्स तयार करतात ते जास्त, आहे की नाही? जास्त करल, जास्त होल्स तयार करल नॉर्मल पेक्षा, बरोबर. हायली डोप्डचा अर्थ काय होतो? है ना, पी. समजा हे जर 100 होल तयार करत असेल, 100 होल्स पी टाइप सेमीकंडक्टर, हे त्याच्या पुढे करल 200 करल, कळतंय का? 150 करल, 170 करल. होल्स तयार करण्याची कॅपेबिलिटी जास्त असणार आहे पी प्लस ची, कोणापेक्षा? ह्या पी पेक्षा. कळलं? कळलं का? हो सर. बाकी काही नाही. पी प्लस म्हणजे काय? पी पेक्षा जास्त कॅपेबिलिटी असणे. आणि जर पुढे आलं तुम्हाला पी प्लस प्लस, तर ह्याला काय लिहिणार? व्हेरी हायली डोप्ड. पी टाइप सेमीकंडक्टर. व्हेरी हायली डोप्ड पी टाइप सेमीकंडक्टर. कळला अर्थ? म्हणजे ह्याची कॅपेबिलिटी जास्त आहे, परत कुणापेक्षा जास्त आहे? हो, याच्याही पेक्षा. प्लस प्लस आलंय, व्हेरी हायली डोप्ड. कशामुळे लिहिलं मी? ह्या प्लस प्लस मुळे लिहिलं, है ना? व्हेरी हायली डोप्ड, आहे की नाही? पी टाइप सेमीकंडक्टर. तसंच मग आता एन साठी काय लिहिणार तुम्ही, है ना? आणखीन एक राहिलं इथं पी मायनस. हा, इथं प्लस तर आलं, पी मायनस म्हणजे काय होता? हे नॉर्मल होत, ह्याच्यापेक्षा कमी. लाइटली डोप्ड. लाइटली डोप्ड पी टाइप सेमीकंडक्टर. कळतंय? लाइटली डोप्ड म्हणजे काय? ह्याची होल्स तयार करण्याची ऍबिलिटी कमी कोणापेक्षा? ह्या नॉर्मल पेक्षा. हे जर 100 होल्स तयार करत असेल, हे 70, 50, 60 करल, है ना? इम्प्युरिटी ऍड करण्याची कमी केलेले आहेत, कळतंय का? कॅपेबिलिटी ह्याची येते लक्षात सगळ्यांच्या? लाइटली डोप्ड. तसंच यांचं, यांचं सेम तसंच. एन मायनस म्हटलं की लाइटली डोप्ड एन टाइप सेमीकंडक्टर, कमी इलेक्ट्रॉन्स तयार करतो ते, है ना? आणि एन प्लस म्हणलं की हायली डोप्ड एन टाइप सेमीकंडक्टर. एन प्लस हायली डोप्ड, इलेक्ट्रॉन जास्त तयार करण्याची कॅपेबिलिटी त्याची नॉर्मल पेक्षा. काही डाऊट आहे इथपर्यंत? आता डाऊट आहे का? इथं जर मी म्हटलं एन प्लस, तर काय म्हणणार तुम्ही? हायली डोप्ड. हायली डोप्ड कुठलं सेमीकंडक्टर? एन टाइप. एन टाइप सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर, हा, बरोबर. चला एन प्लस प्लस. व्हेरी हायली डोप्ड एन टाइप सेमीकंडक्टर. व्हेरी हायली डोप्ड. गुड. व्हेरी हायली डोप्ड एन टाइप सेमीकंडक्टर, है ना? एन मायनस म्हटलं तर काय म्हणणार आहे आता? मग बोला. लाइट. लाइट. एन मायनस. लाइटली डोप्ड. गुड. लाइटली डोप्ड. लाइटली डोप्ड काय? एन टाइप सेमीकंडक्टर. हो, लाइटली डोप्ड एन टाइप सेमीकंडक्टर. क्लियर आहे इथपर्यंत? हो सर. कळलं का? पी प्लस एन प्लस कुठं डाऊट राहील का? आणखीन जरी प्लस आलं, समजा एन प्लस प्लस प्लस, ह्याचा काय अर्थ होतो? एक्स्ट्रीमली डोप्ड एन टाइप. एक्स्ट्रीमली डोप्ड एन टाइप सेमीकंडक्टर, है ना? एक्स्ट्रीमली, भरपूर डोपिंग केलेली त्याच्यात. एक्स्ट्रीमली डोप्ड एन टाइप सेमीकंडक्टर.
हे लाइटली डोप्ड होतं, है ना, एक्स्ट्रीमली डोप्ड. क्लियर झालं? क्लियर झालं का? हो सर. हा ठीक आहे. आता इकडे रिजन लक्षात राहतील मग तुमच्या, हे रिजन लक्षात राहतील का? हो सर. हा काय म्हणतोय मी, एन प्लस. मग आता काय बोलणार, आपल्याला एक्सप्लेन करायचंय. हे एक्सप्लेन कसं करायचं, मी एवढं दाखवलं ह्याच्यातच एक्सप्लेनेशन आहे सगळं. दुसऱ्या पॉइंट मध्ये आपण काय लिहिलंय, कन्स्ट्रक्शन दाखवलेलं आहे, त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला 5 ते 6 पॉइंट मध्ये किंवा 4 पॉइंट मध्येच लिहायचंय. तर बघा एक्सप्लेनेशन करताना ऐक ना कसं करायचं. पहिल्या पॉइंट मध्ये अबव फिगर शोज, कुठून घेतलं मी, या फिगरच्या नावाने, हे नाव दिले मी, एबीसीडी नाव द्यायचं फिगरला आपण एक्झाम मध्ये लिहित असताना. अबव फिगर ए शोज कन्स्ट्रक्शन ऑफ पॉवर ट्रान्झिस्टर, है ना, लिहिलं पहिलं पॉवर ट्रान्झिस्टर पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट मध्ये है ना, है ना, इट कन्सिस्ट, इट म्हणजे कोण, आता पॉवर ट्रान्झिस्टरला नाव दिलं आपण इट. दुसऱ्या पॉइंट मध्ये इट कन्सिस्ट किती, 4 रिजन्स दिसत आहेत का, 4 रिजन्स, 1 2 3 4, इट कन्सिस्ट 4 रिजन्स, कळले, अँड 3 टर्मिनल्स, है ना, कलेक्टर बेस इमिटर किंवा बेस इमिटर कलेक्टर किंवा इमिटर बेस कलेक्टर. दुसरा पॉइंट क्लियर. तिसऱ्या पॉइंट मध्ये है ना, आता तिसऱ्या पॉइंट मध्ये काय लिहायचं, है ना, रिजन लिहायचे आणि त्यांच्या विड्थ लिहायच्या, है ना, है ना. बघा तिसऱ्या पॉइंट मध्ये कलेक्टर रिजन, है ना, एन प्लस 10^19 सेंटीमीटर क्यूब, है ना, आणि विड्थ 250 मायक्रोमीटर, कॉमा कलेक्टर ड्रिफ्ट रिजन विड्थ 50 to 200 मायक्रोमीटर, है ना, रिजन ब्रॅकेट मध्ये लिहायचं एन मायनस 10^14 क्यूबिक सेंटीमीटर. नेक्स्ट बेस रिजन ब्रॅकेट मध्ये लिहायचं पी 10^16 सेंटीमीटर - क्यूब विड्थ 50 to 20 मायक्रोमीटर. अँड इमिटर रिजन एन प्लस ब्रॅकेट मध्ये 10^19 क्यूबिक सेंटीमीटर विड्थ 10 मायक्रोमीटर. इथपर्यंत झालं, इथपर्यंत झालं कन्स्ट्रक्शन. 3 टर्मिनल सांगितले, 4 लेयर सांगितले किंवा रिजन सांगितले, त्यांचे नावं सांगितले, त्यांची विड्थ सांगितली. ह्याचं वर्किंग बघायचं आपल्याला. हा एक्स्ट्रा रिजन आलेला आहे लक्षात घ्या. आणि जास्त आणखीन डीप मध्ये तुम्ही म्हणू शकता, है ना, कलेक्टर रिजन अँड इमिटर रिजन आर हायली डोप्ड एन प्लस रिजन्स, है ना, हायली डोप्ड इथे. व्हाईल कलेक्टर ड्रिफ्ट रिजन इज लाइटली डोप्ड एन रिजन, लाइटली डोप्ड आहे हा. आणि हा बेस रिजन इज नॉर्मली डोप्ड टी रिजन. कळतंय? येस. एक्सप्लेनेशन मध्ये कळलं का? डायग्राम मध्ये जे दाखवले तेच पॉइंट लिहायचे, काहीही एक्स्ट्रा लिहायचं नाही. 4-5 पॉइंट मध्ये होऊन जातं. आणि ज्यांना काहीच आठवत नाही त्यांनी सुरुवात करायची कुठून तरी, एका ठिकाणाहून. कुठून? कलेक्टर रिजन. जशास तसं लिहायचं हे. इकडे फक्त इथं विड्थ नाव लिहायचं, विड्थ ही बरोबर, ही डोपिंग आहे त्याची. कळलं? काही डाऊट आहे इथपर्यंत? सर वरती घ्या थोडं, अजून वरती घेऊ का? काय डायग्राम घ्यायची का? इथपर्यंतच येणार आहे डायग्राम, आली ना पूर्ण. क्वेश्चन घेतलाय मी, खाली नाव दिलेलं आहे डायग्रामला, हे बघ असं कन्स्ट्रक्शन सिम्बॉल. सर ते वर असं घ्यायचंय का? हो सर, हो सर. कन्स्ट्रक्शन सिम्बॉल VI कॅरेक्टरिस्टिक्स वर्किंग आणि युजेस किंवा ऍप्लिकेशन घेणार आहे मी, असे ह्याच्यात घेतलं मी. व्हिडिओ आहे रेकॉर्डिंग मध्ये असेल हा व्हिडिओ, है की नाही? युट्यूब वरती पण मी अपलोड करतो. काय? ओके सर, ओके. हा आणि मी शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ बनवतो प्रत्येक पॉइंटचे, एवढ्या डिटेल मध्ये मी जसे शिकवतोय तुम्हाला तसे नाही, पण जे मेन मेन पॉइंट आहेत त्याचे व्हिडिओ टाकतो ना मी युट्यूबला. क्लिअर झालं पाहिजे, डाऊट कुठं राहिला नाही पाहिजे तुम्हाला. आज शिकवल्यामध्ये कुणाला डाऊट आहे का आजच्या याच्यामध्ये? नाही सर. हा जिथं डाऊट असेल तिथं विचारायचं, कारण प्रत्येक मी 4 मार्कचं क्वेश्चन कव्हर करतोय तुमचा. हा आणि एकदा हा चॅप्टर झाला की याच्यावरती एमसीक्यू बी घेऊ आपण परत, नेमके एमसीक्यू. जर ऑनलाईन चुकून झालंच तर एमसीक्यू कसे विचारायला पाहिजेत, आहे की नाही? बरोबर.
ओके सर थेरी पूर्ण करायची परफेक्ट थेरी करायची एमसीक्यू कसा भी पडू द्या तुम्हाला येतो आंसर मग त्याचं कारण तुम्हाला कॉन्सेप्ट माहिती आहे ना ठीक आहे चालेल बाकीच्या मुलांना पण सांगा रे ऐक ना आज पहिला पॉइंट घेतला म्हणाव सरांनी बाकीचे मुलं कोणी येणार असले आणखी ऐक ना 15-1 मुलं जॉईन होतात 29 पैकी बाकीचे काय करतात काय माहित नाही कारण त्यांना सांगा सिरियसपणा घ्या सिरियस व्हा ठीक आहे कारण तुम्ही जर अभ्यास नाही केला लक्षात घ्या पहिल्यापासून जर लेक्चर नाही केले मिस केले तर पुढचं समजत नाही आजच्या याच्यावर पुढचं डिपेंड आहे कारण आज जर जे लेक्चरला आहेत त्यांना माहिती की 4 रिजनचा ट्रान्झिस्टर आहे हा नॉर्मल ट्रान्झिस्टर 3च रिजनचा असतो नॉर्मल रिजन असतात एनपीएन किंवा पीएनपी हा ट्रान्झिस्टर 4 रिजनचा आहे आणि रिजन पण कसे येतं एन प्लस कलेक्टर एन मायनस कलेक्टर ड्रिफ्ट नॉर्मल पी बेस बोलतोय आपण त्याला आणि एन प्लस परत इमिटर रिजन आहे कळतंय का म्हणून ह्याला पॉवर ट्रान्झिस्टर बोलतो आपण बिकॉज हिअर एक्स्ट्रा रिजन दॅट इज द एन मायनस रिजन इज प्रेझेंट एन मायनस रिजन आहे त्याला कलेक्टर ड्रिफ्ट रिजन बोललो होतो आपण आता उद्या बघायचंय वाय इट इज कॉल्ड ऍज द कलेक्टर ड्रिफ्ट रिजन का बोलायचं त्याला कलेक्टर ड्रिफ्ट आहे ना वर्किंग मध्ये बघायचं उद्या कसं वर्किंग घ्यायचं त्याच्यानंतर VI कॅरेक्टरिस्टिक घ्यायची आणि उद्या ऍप्लिकेशन मध्ये उद्या हा संपतो पहिला डिवाइस आपला पॉवर ट्रान्झिस्टर क्लिअर आहे सगळ्यांना आणि वेळेवर यायचं आहे की नाही मी फार तर 8:05 लेक्चर सुरू करतो म्हणजे करतो हा सकाळी फ्रेश मूड मध्ये असतात तुम्ही लवकर उठायचं आंघोळ करायची वगैरे नोटबुक आणि पेन सोबत ठेवायची आणि लिहून घ्यायचं शॉर्ट मध्ये पाच म्हणजे दोन्ही कामं होतात तुमची तुम्हाला पण एकदा सवय लागून जाते नोट्स तर सगळ्या अवेलेबल आहेत आपल्याकडे पूर्ण टॉपिक झाल्यानंतर मी तुम्हाला नोट्स देतो ठीक आहे ओके अशा प्रकारे आज आपलं लेक्चर झालेलं आहे की नाही हा तिकडे डाउनलोड मध्ये असेल व्हिडिओ राहील आणि युट्यूबवर टाकताना मी कसं करतो की छोटे छोट्या टॉपिक मध्ये छोटे छोटे 10-10 मिनिटाचे 5-5 मिनिटाचे व्हिडिओ बनवतो म्हणजे तुम्हाला तिथे ट्रिक लक्षात राहील हा अवेलेबल होईल तुम्हाला इकडे व्हिडिओ ठीक आहे ओके नेक्स्ट लेक्चर विल बी टुमारो ऍट 8 AM आहे ना टायमिंग आपला हाच टायमिंग नाही बदलणार आपण हा उद्या जरा एक्स्ट्रा घेऊ आपण है ना 2-3 टॉपिक कव्हर करू आपण उद्या हो सर चालत ठीक आहे ओके चलो गुड बाय